नाही आयुष्यात बायकांवर खूप प्रेम करावं, त्यातली पहिली बाई आपली आई असली पाहिजे. नाही काय झालं आई, आत्ता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हणल्या, आत्ता तर टी व्ही बघत होत्या, आत्ता काय झालं त्यांना, आई बोलायलाच तर नाही. म्हणलं काही काय झालं, काय झालं, नाही काय मिळवलंस आयुष्यात शेवटी. ती म्हणते आपलं लग्न झालंय, दुसऱ्या बाईच्या पदराला हात लावाच कशाला, देवाधर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम आहे. अगं म्हटलं तसं नाही, मला सांगतात रोल, ते आमचे चांगले संबंध असतात, चांगले बहिणीसारखं वागतो, पण ते पिक्चरमध्ये तसं करावं लागतं. इजहार करणं मुश्किल हे, इकरार करणं मुश्किल आहे. आई म्हणते हिला तिने सांजाला चांग हिंदळायला जागा मिळाली. होय नमस्कार सगळ्यांना. मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं इतक्या बायकांसमोर बोलण्याची पाळी आलेली आहे, तर मला एकदम असं हे झालं व्यासपीठावरील मान्यवर. नाही बहिणी म्हणायचं नाही, आयुष्यात बायकांवर खूप प्रेम करावं, त्यातली पहिली बाई आपली आई असली पाहिजे. आणि मला तर चार बहिणी, बायकोला पाच बहिणी आणि आई, या एवढ्या गोतळत. म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं पहिलं विद्यापीठ ही आईच असते, नंतर बाकीचे विद्यापीठ असतात ना. म्हणजे आईनं क घ ग घ ब भ न शिकवलं, त्यावेळेला अक्षरं शिकलो, वाक्य शिकलो आणि नंतर गुरुजी आले हो. त्यामुळे मूळ विद्यापीठ कुठलं असेल तर ते आई आणि वडील, ही दोन विद्यापीठं खरी मूळ असतात. मला यानिमित्तानं आईची खूप आठवण येते, सगळ्या अशा आया बहिणी समोर बसल्यात आणि मला काय बोलायचं, कारण त्यांनी शिकवलं म्हणून मी आज जो कोण आहे. ज्या आईनं, ज्या बहिणीनं मला अंगा खांद्यावर घेऊन पहिलं शिकवलं, त्याच्यामुळं मी आज आहे. आणि आज मला तुमच्यासमोर बोलायचं, तुम्ही एवढ्या खूप संख्येनं निर्धार करायला मेळाव्यात आलेलं आहात, त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आणि खूप छान वाटलं. सहज जाता जाता माझ्या आईची आठवण सांगतो, नेमकं मला काय विलनचे रोल करायला लागत होते लागतात आणि बायकांना त्रास देण्याचे सगळे रोल असायचे आहेत माझे. एकदा असं झालं होतं, मी कुठून तरी बाहेरनं घरी आलो आणि आई टी व्ही बघत होती आणि आई माझ्याशी एकदम अचानक बोलायचीच बंद झाले. आईचं वय 92-93 होतं तेव्हा, आणि आई एकदम बोलायलाच तयार नाही. मी म्हणतो काय मुंबईवरून खास भेटायला आलो, तर आई बघायलाच तयार नाही. मग काय झालं, वहिनींना विचारलं, आई बोलत का नाही, काय झालं आई, आत्ता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हणल्या, आत्ता तर टी व्ही बघत होत्या, आत्ता काय झालं त्यांना, आई बोलायलाच तयार नाही. म्हणलं काही काय झालं, काय झालं, नाही काय मिळवलंस आयुष्यात शेवटी, तर म्हणलं काय झालं, खाल्लास ना बाईच्या हातचा मार शेवटी. तर त्या रात्री पाऊस होते, मध्ये ती माझ्या कानफाडात मारते आणि त्या कुठल्या अजून एका पिक्चरमध्ये त्या बायका सगळ्या मिळून मला जाळतात असा सीन होता. तर तिला ते खरंच वाटतं, ती म्हणते आपलं लग्न झालंय, दुसऱ्या बाईच्या अंगा पदराला हात लावाच कशाला, देवाधर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम आहे. अगं म्हटलं तसं नाही, मला सांगतात रोल, ते आमचे चांगले संबंध असतात, चांगले बहिणीसारखं वागतो, पण ते पिक्चरमध्ये तसं करावं लागतं, तिला ते पटायचंच नाही. एकदा तर असं झालं की इजा आपलं अग्नी साक्षी पिक्चरचं गाणं लागलं, मुंबईला नवीन नवीनच आली होती आणि एकदम टॉवर व सगळा मोठा होता आणि टॉवर बघितल्यावर म्हटली ह्या बिल्डिंगमध्ये राहतोस वय. एक दिवशी इमान दिल ठॉसला, तेव्हा तुला कळेल काय एवढ्यावरती राहायचं आहे. आरे कॉलनीच्या बाजूला इथं कुठंतरी झोपडं बांधून साठवत, स्वतःचं घर बांधून राहिलं काय होते, तिला वाटतं आरे कॉलनीची जागा म्हणजे आपल्या माळावरची जागा आहे, ते घर बांधायला काय हरकत आहे. आणि घरी आले आणि संध्याकाळी टी व्हीवर गाणं लागलं 6:30 आणि नाना पाटेकर मनीषा कोइरालाचं ते गाणं आहे ना, इजहार करणं मुश्किल हे, इकरार करणं मुश्किल आहे. आई म्हणते हिला तिने सांजाला चांग हिंदळायला जागा मिळाली होय. दिवा लागण्याचा टाइम झाला, आता दिवा लावायचा, दिवाची पूजा करायची आणि हिला अंग हंदळायला आत्ता मिळेल, बंद कर टी व्ही पाहिला. तर अशी म्हणजे एवढं मोठं झाल्यानंतर म्हणजे जगात आई एवढी मोठी गोष्ट कुठंच नाही असं मी जाहीर सतत सांगत आलोय. म्हणजे आई मला म्हणजे माझी आई 97-98 वर्षाची असताना गेली, तेव्हा मला वाटलं की आई जाता कामा नाही, म्हणून 92 असताना मी ठरलं होतं की आई आयुष्यात जाताच कामा नाही, पण 500 जगू शकत नाही, 500 असले तरी वाचवू शकत नाही, मग कसं हिला जिवंत ठेवूया. म्हणून मग मी असा विचार केला होता की आईला म्हटलं तुला कसं जिवंत ठेवू, कारण तू गेल्यानंतर काही मला काहीच माझ्या हातात राहणार नाही. आईला म्हटलं मग आता माझ्या डोक्यात एक असं येते की तू जन्म दिल्यानंतर मला कोणी जगवलं असेल तर ऑक्सिजननं, मला अन्न पाणी कोणी दिलं असेल तर त्या झाडानं. मग असं करतो देशी बियांची तुला करतो, तुला एका बाजूला तुला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला देशी झाडांच्या बिया ठेवतो आणि त्या बिया महाराष्ट्रभर लावतो आणि त्यात आलेली सावली, त्याला आलेली फळं फुलं
सुगंध त्याच्यात तू जिवंत राहशील अशा पद्धतीने आई तू माझ्याबरोबर राहिली पाहिजेस असा तो भाग होता. आणि आईनंच सांगितलं त्या काळात वडिलांच्या विरोधात जाऊन शिकवलं मला, नाही तर मला सातवी आठवीला गुरं राखायला ठेवणार होते. परंतु मग आईनं मला सांग मावशीकडे पाठवलं, मग मी दहावीपर्यंत शिकलो, मग मी आलो, मग मी वॉचमन झालो, मग काय झालं असं करत 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 आलो. आणि पहिल्यांदा तुम्हाला सॉरी म्हणायचंच राहिलं नाही का, मला ना तिकडं दिलीप मैते पाटलांनी लवकर सोडलंच नाही, त्यांच्या दोन सभां म्हणून तुमच्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता ह्याच्यापुढे महिलांचंच राज्य येणार आहे, आपल्या महाराष्ट्रात बायकांचंच राज्य आलं पाहिजे. कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात, बायका खरं तर कुटुंब घडवतात, बायका गाव घडवतात, बायका तालुका घडवतात, बायका जिल्हा घडवतात. तसं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पाटलांची जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आज आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्हीच जास्त लीडनं इकडे निवडून आला असं मला वाटतं. विजय असो, नमस्कार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा विजय असो. तर वळसे पाटलांना मी मंत्रालयात पण भेटलोय, अजितदादांना खूप भेटलोय, आणि मला असं वाटतं की यांनी जो काही वायदा केला आहे, मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा, ह्याच्यात काय दुसरी तो हे नाही. त्यामुळं यांनी केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की ह्यांनाच हक्क आहे, की यांच्यासमोर व्हिजन आहे, यांनी सगळं उभं केलेलं आहे. तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमागं इकडं तर ते म्हटलं की एक मतानं सगळं एक गट्ट्यानं ते निवडून येणार आहे, त्यांच्याबद्दल कुठलाही संशय कोणाला नाही. ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं. आणि एवढ्या संख्येनं तुम्ही जमलात याचा अर्थ तुम्ही एका कुटुंबातली एक बाय म्हणजे ती 10 कुटुंब 100 कुटुंबापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन कोणाला जर संशय असतील तर त्यांचं मतपरिवर्तन तुम्ही कराल या 2 दिवसामध्ये. आणि 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि घड्याळासमोरचं बटन कसं दाबलं जाईल याच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी काम करा. बूथवर जाताना सगळ्यांनी घेऊन या. आणि कसं मतदान करायचं, वेळेत कसं करायचं, बटन कुठलं दाबायचं ह्या संदर्भात सुद्धा बूथ मॅनेजमेंट चांगली ठेवायला पाहिजे. कारण थोडे दिवसच आहेत, 2 दिवसातच. या पद्धतीनं तुम्ही खूप चांगलं मतदान करा असं मला वाटतं. इथला जो शेतकरी आहे, ह्या शेतकरीचा जो विकास गेला इतक्या 7-8 वेळा टर्न म्हणजे 30-35 वर्ष तुम्ही निवडून देत आहात, म्हणजे यावेळेला निवडून देण्याचं काही कारणच नाही. साहेबांसाठीचा शेतकऱ्यांसाठीचा डायलॉग सांगा म्हणतात तर मी पहिला एक मला 500 चित्रपट केले आहेत, त्यांनी सगळे माझे विलनचे चित्रपट असल्यामुळे मी जास्त ते डायलॉग सांगत नाही. पण एक शेतकऱ्याचा डायलॉग आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल. आणि दिलीप पाटलांबद्दल एक डायलॉग सांगतो आणि मग थांबतो. मला वाटते जास्त गडबड झालेली दिसते. शेतकऱ्यांचा डायलॉग असा आहे, ఒక దేశం వెనక పడిందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు. మంజే ఏక్ దేశాచా శేత్కరి మాగే గెలా తర్ తో దేశ్ మాగే గెలా, అని ఏక్ దేశాచా శేత్కరి పుడే గెలా తర్ తో దేశ్ పుడే గెలా. అగ్రికల్చర్ అనే మాటల్లోనే కల్చర్ ఉంది, అని వ్యవసాయాన్ని పదల్లోనే సహాయం ఉంది. అగ్రికల్చర్ హ్యా శబ్దాతచ్ కల్చర్ అస, అని వ్యవసాయ హ్యా శబ్దాతచ్ సహాయ అస్త. తర్ మలా వాట అసా శేత్కరి ఘడవనేచ కామ్ दिलीप वळसे पाटलांनी तर जास्त केलेलं आहे. त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मतं देतील असा मला विश्वास वाटतो. जाता जाता एक डायलॉग तुमच्यासाठी सांगतो, अतिशय तेलुगूतला आहे. एका फकीराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज आपल्यासमोर आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांना उभंच राहायचं नव्हतं, पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हातजिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे, तुम्हीच उभं राहिलं पाहिजे. हे ऐकून असं वाटलं की अजून ह्यांच्यावर किती विश्वास आहे, यांनीच उभं राहिलं पाहिजे. तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिलाय, तो विश्वास दिलाच पाहिजे. कसं होतं की तेंडुलकरनं ठरवलं की आता मी रिटायर होणार आहे, तर आपण त्याला एक सन्मानानं वर्ल्ड कप देतो की नाही. आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही. तेव्हाच सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात त्याला निवृत्ती घेतली त्यांनी समजा, तसं आपण दिलीप वळसे पाटलांना यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करू. आणि मग त्यांना सांगू हे 5 वर्ष तुम्ही करा, आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत. त्यांच्यातमध्ये असलेले फकीरी वृत्तीबद्दल जाता एक डायलॉग सांगतो. निम्म काया निजम आहे ना खोब्बर काया कुडा निजम, नि दय्यम निजम आहे ना देवडू कुडा निजम. म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेटूक करणारं, तर माझा नारळ खूप खरा आहे. आणि तुमचं भूत खरं असेल ना तर माझा देव खूप खरं आहे.
तर सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी मिळून माझ्या देवाला जास्तीत जास्त मतदान करायचंय, निवडून आणायचंय. 20 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबायचंय आणि तुम्ही ते करून द्याल असा विश्वास वाटतो मला. धन्यवाद. जय हिंद.